नमस्कार ऍग्रोएनच्या मार्केट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात ठळक बातम्या नुकसानामुळे सोयाबीनच्या किमतीत वाढीचे ट्रेंड कमकुवत मागणीमुळे मंगळवारी हरभऱ्याच्या किमतीत घट मंगळवारी साखरेच्या किमतीतही घसरण आणि केळीच्या दरात क्विंटल मागे दहा रुपयांची वाढ आता पाहूयात सविस्तर बातम्या कमकुवत मागणी आणि वायद्यांमधील बंदीमुळे मंगळवारी हरभऱ्याच्या किमतीत घट झाली आहे मध्य प्रदेशातील इंदोर बाजारात हरभऱ्याच्या कांतावाणाच्या किमती पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटलवर आल्याचं पाहायला मिळालं आहे मागील आठवड्याच्या तुलनेत इंदोर बाजारात हरभऱ्याच्या किमतीत क्विंटल मागे तीनशे रुपयांची घट झाली आहे किमती घटल्याचा परिणाम हरभरा डाळीवरही झाला आहे मंगळवारी चांगल्या प्रतीच्या डाळीला ते रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे मंगळवारी साखरेच्या किमतीत घसरण झाल्याचं चा पाहायला मिळालंय नवी मुंबईतील वाशिक हौक बाजारात साखरेच्या किमतीत क्विंटल मागे पाच ते दहा रुपयांची घट झाली आहे तर उर्वरित साठा विक्रीचा दबाव असल्यानं बाजारपेठांमध्ये गेल्या दोन दिवसात साखरेच्या किमतीत चाळीस रुपयांची घट नोंदवली गेली आहे एकशे ऐंशी रुपये तर एम ग्रेड ला तीन हजार एकशे सत्तर ते तीन हजार दोनशे चाळीस रुपये इतका दर मिळाला आहे हजर बाजारातील हळदीच्या विक्रीत मंगळवारी घट झाल्याचं पाहायला मिळालंय तामिळनाडू मधील इरोडच्या चारही बाजारांमध्ये मंगळवारी एक हजार आठशे बाग हळदीची आवक झाली आहे यातील केवळ पन्नास टक्के हळद व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे सध्या मागणी कमी असल्यानं खरेदीदार किमतीत वाढ करत नसल्याची माहिती आर के व्ही रविशंकर यांनी दिली आहे इरोड हळद व्यापारी संघटनेच्या विक्री आर्डात मंगळवारी हळकुंडाला चार हजार आठशे अठ्ठेचाळीस ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला ऑक्टोबरच्या सुरुवातीला वाढलेल्या धन्याची किमती मागील आठवड्यात घसरल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आता पुन्हा एकदा किमतीत वाढ होताना आहे धनाला कोटा बाजारात सध्या सहा हजार सातशे पंचवीस ते सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे धना पावडर आणि मसाला उत्पादकांकडून मागणी वाढ झाल्यानं किमतीवर याचा परिणाम होतो आहे राजस्थानच्या मेरता येथील बाजारात मुगाच्या किमतीत गेल्या एका आठवड्यात क्विंटल मागे पाचशे ते सहाशे रुपयांची वाढ झाली आहे अति अतिपावसामुळे पिकाचं नुकसान झाल्यानं भविष्यात कमी उपलब्धता आणि अधिक मागणीचा अंदाज असल्यानं व्यापाऱ्यांनी चढ्या दरातही खरेदी कायम ठेवली आहे सध्या मेहता बाजारात मुगाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळतो आहे सर्व प्रमुख बाजारांमध्ये मंगळवारी सोयाबीनच्या किमती स्थिर आणि काही प्रमाणात वाढ झाल्याचं सा पाहायला मिळालं आहे कोटा बाजारात सोयाबीनच्या दरात एक पूर्णांक सात टक्क्यांनी वाढ होऊन चार हजार पन्नास क्विंटल इतका दर मिळाला आहे तर अकोला आणि नागपूर या बाजारात सोयाबीनच्या किमती स्थिर राहिल्या असून या ठिकाणी अनुक्रमे चार हजार चाळीस आणि चार हजार एकशे इतका दर मिळाला आहे पावसामुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज असल्यानं किमतीत वाढ होतीये मात्र पावसानं सोयाबीनचं किती टक्के नुकसान झालंय याबाबतचे नेमके आकडे अद्याप समोर आले नाही आहेत लॉकडाऊनच्या काळात केळीच्या दरात घसरण झाली होती सप्टेंबर पासून दरात पुन्हा काही प्रमाणात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात यावल बाजारात केळीच्या दरात क्विंटल मागे दहा रुपयांची वाढ झाली आहे सध्या यावल बाजारात केळीला किमान सातशे सत्तर ते कमाल एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी इतकर मिळतो आहे सोलापूर जिल्ह्यातील कंदार हे महाराष्ट्रातील केळी उत्पादनात महत्वाचं मानलं जातं या ठिकाणची केळी पुणे मुंबईसह इतर देशातही मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते मार्केट मध्ये आज इथेच थांबूया अधिक अपडेटसाठी अग्रोहच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा